मानवी जीवन हे क्षणभंगूर आहे, मात्र अनेक माणसं ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदानं आणि उल्हासानं जगतात. आपल्या जीवन प्रवासातून ते अनेकांना आदर्श निर्माण करून देत कीर्तीचा सुगंध सोडून जातात. असेच आपल्या जीवन प्रवासातून अनेकांना प्रेरणा देणारे केमिस्ट असोसिएशन ऑफ ठाणे डिस्ट्रिक्टच्या विक्रमी वाटचालीला समर्थतेची दिशा देणारे केमिस्ट सेवाभूषण काशीनाथ सीताराम टिपरे 1936 साली इंग्रजी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी टिपरे कुटुंबात आनंदाचे सूर निनादले आणि 1 जानेवारी 1936 रोजी द्वारकाबाई आणि सीताराम झिपरू टिपरे यांच्या घरात एका मुलाचा जन्म झाला. तेच काशीनाथ सीताराम टिपरे अर्थात आपले टिपरे अप्पा. यांचा जन्म नगरदेवळा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे झाला. एका वैचारिक सेवाभावी आणि झुंजारू व्यक्तिमत्वानं बाळस धरलं. त्यांचं शिक्षण बॅचलर ऑफ सायन्स तसंच बॅचलर ऑफ एज्युकेशन पर्यंतचं शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि पुढील प्रगतीसाठी त्यांनी कारखान्यात मॅनेजर या पदावर काम करण्यास सुरुवात केली. डॉक्टर बेडेकर हायस्कूल येथे उपमुख्याध्यापक या पदावर कार्यरत राहून उत्तम असं कार्य करत कारखाना शाळा संघटना असा जीवन प्रवास त्यांनी अनुभवला, पण त्यातही त्यांचं मन रंगलं नाही. रिपीट मग त्यांनी आपलं पुढील जीवन केमिस्ट कार्यासाठी वाहून घेतलं. कणखण निर्णय घेत त्यांनी 1984 डोंबिवली येथे स्थायिक होऊन त्यांनी आप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांच्यासमवेत जॉईंट सेक्रेटरी पदावरून कार्य करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र मेडिकल स्टोअर्स नावाने रिटेल दुकानाच्या माध्यमातून त्यांनी केमिस्ट व्यवसायाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर महाराष्ट्र मेडिकल एजन्सी या घाऊक औषधी विक्री व्यवसाय पेढीची स्थापना करून केमिस्ट व्यवसायाला बळकटी दिली. डोंबिवली केमिस्ट संघटनेच्या सेक्रेटरी पदाची धुरा सांभाळत असताना त्यांनी अनेक संघटनात्मक आणि सामाजिक उपक्रमांना चालना दिली. यातूनच संघटनात्मक कार्याला जोड देत केमिस्ट बांधवांमध्ये एकतेची आणि क्रियाशील होण्याची भावना त्यांनी जागृत केली. संघटनात्मक कार्यातून कसा विकास साधू शकतो याबाबत त्यांनी प्रबोधन केलं. 2006-07 डोंबिवलीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. या काळात त्यांनी राबवलेले उपक्रम केमिस्ट बांधवांच्या स्मरणात आहे. टिपरे अप्पा यांचं व्यक्तिमत्व केवळ केमिस्ट पर्यंतच मर्यादित नसून ज्ञान मंदिर शिक्षण संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. या संस्थेत आज बालवाडीपासून ते इयत्ता 12 पर्यंतचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत आहे. अनेक विद्यार्थी या शाळेतून आणि महाविद्यालयातून घडत आहेत. आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत शिवनिकेतन ट्रस्ट संचलित भारतीय सैनिकी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या खजिनदार पदाची धुरा देखील त्यांनी समर्थपणे सांभाळली. 27 एप्रिल 1963 टिपरे अप्पा यांच्या जीवनात पाचोरा येथील सुलोचना यांनी प्रवेश केला. ते विवाहबद्ध झाले. 55 वर्षाच्या सहजीवनाच्या प्रवासात त्यांच्या संसारवेलीवर दिनांक 29 एप्रिल 1964 रोजी नितीन या मुलाचा जन्म झाला. त्यांच्या शिक्षणाकरता त्यांनी कधीही कमतरता भासू दिली नाही. त्यांना मुंबई सायन आयुर्वेदिक इन्स्टिट्यूटमधून MBBS केलं. त्यानंतर डॉक्टर नितीन यांनी 12 वर्ष रुग्णांची सेवा करून वडिलांच्या एजन्सीमध्ये हातभार लावण्याकरता डॉक्टरी पेशाला पूर्णविराम दिला. 9 नोव्हेंबर 1967 त्यांना मनोज हे द्वितीय अपत्य प्राप्त झालं. त्यांना देखील त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात टाकून भारतीय विद्यापीठ नवी मुंबई येथून डीफार्म केलं. तसंच 10 मार्च 1969 रोजी गिरीश या मुलाचा जन्म झाला. त्यांना देखील त्यांनी मंदार एज्युकेशन सोसायटी चिपळूण येथे डीफार्मची पदवी प्राप्त करून दिली. प्रथम महाराष्ट्र मेडिकल अँड जनरल स्टोअर सांभाळून आता सर्वांनी महाराष्ट्र एजन्सीमध्ये एकाग्रतेने व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं आहे. डोंबिवली शहरातील अग्रगण्य घाऊक व्यावसायिक म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला. डोंबिवली केमिस्ट संघटनेच्या सेक्रेटरी पदाची धुरा सांभाळताना आप्पांनी अनेक संघटनात्मक आणि सामाजिक उपक्रमांना चालना दिली होती. डोंबिवलीचं कार्यालयाची जागा घेऊन संघटनेला एक स्वतःची वास्तू त्यांनी उपलब्ध करून दिली. डोंबिवली केमिस्ट असोसिएशनच्या जडणघडणीत टिपरे अप्पांचा महत्वपूर्ण वाटा होता. 2006-2007 त्यांनी डोंबिवली शहराचं
अध्यक्षपद देखील भूषवलं होतं. आप्पांनी जीवाची पर्वा न करता विश्रांती न घेता संघटनेसाठी मौलिक योगदान दिलं. वैद्यकीय दृष्ट्या त्यांनी व्याधीग्रस्त असून देखील आपल्या उत्साही कार्यावर कुठेही परिणाम होऊ दिला नाही. जिद्दी स्वभावाचे आणि मृत्यूला न घाबरणारे, अनेकांना उमेद देणारे आदर्श असं व्यक्तिमत्व म्हणून ते जगासमोर आले. निश्चितच त्यांच्या कार्यापासून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि यापुढेही मिळत राहील. काशीनाथ सीताराम टिपरे उर्फ टिपरे अप्पा, अप्पांच्या नावाने क्रीडा स्पर्धा, एक चांगला पदाधिकारी पुरस्कार आणि केमिस्ट्री जिल्हा संघटनेच्या हॉलला टिपरे अप्पांचे नाव त्यांच्या स्मरणार्थ लावण्याचाही अप्पासाहेब जगन्नाथ शिंदे यांनी घोषित केला आहे. स्वर्गीय टिपरे अप्पा यांना केमिस्ट संघटन कार्यात रविकांत दादा पाटील, दिलीप देशमुख, बाऊ नेहते, वासू तुलसानी या जीवलग मित्रांची मोलाची साथ लाभली. अप्पांच्या कर्मठ व्यक्तिमत्वामुळे आपली जबाबदारी पार पाडत मुलांना त्यांनी आर्थिक सबलता मिळवून दिली आहे. पुढे त्यांच्या कुटुंबात सुना आल्या, मात्र तिन्ही सुनांना त्यांनी मुलीप्रमाणेच वागणूक दिली. नेहमी ते बेटा म्हणूनच त्यांना हाक मारत असत. आपल्या आजाराचं दुःख त्यांनी कधीही आपल्या चेहऱ्यावर जाणू दिलं नाही. 7 वर्ष डायलिसिस करून देखील त्यांनी स्वतःला होत असलेला त्रास कोणाजवळही बोलून दाखवला नाही. त्यांची सहनशक्ती ही वाखाणण्याजोगीच होती. आप्पांनी आम्हाला खेळाकरता नेहमीच प्रोत्साहन दिलं असं सोहम गिरीश टिपरे हे आपल्या आठवणीतून सांगतात. यासह MBBSचं शेवटचं वर्ष निकाल ऐकण्याकरता माझे अप्पा राहणार नाही याची खंत कायम राहील अशी खंत पूजा मनोज टिपरे या त्यांच्या नातवंड व्यक्त करतात. यासह प्रज्ञा गिरीश टिपरे आणि रुचा नितीन टिपरे या नातवंडांनाही आपले आजोबा म्हणजे आपले टिपरे अप्पा हे आयडियल व्यक्तिमत्व म्हणून राहिलेले आहेत. माझी लेख MD होणार यावर त्यांचा ठाम विश्वास. त्यांच्या समवेत व्यतीत केलेला प्रत्येक क्षण हे न विसरण्यासारखं आहे. अप्पा म्हणजे माझ्यासाठी लोहपुरुष होते असं त्यांची मुलगी रुचा नितीन टिपरे मोठ्या अभिमानाने सांगतात. स्वर्गीय टिपरे अप्पांच्या आठवणी सांगताना त्यांच्या पत्नी सुलोचना काशीनाथ टिपरे म्हणतात, 55 वर्षाच्या सहजीवन प्रवासात अप्पांनी एकट्यांनी कधीही चहा घेतलेला नाही. आम्ही दोघं सोबतच चहा घेत असू. त्यांनी मला दिलेला अथांग प्रेम आणि त्यांचा सहवास शब्द रूपात कधीच व्यक्त होऊ शकत नाही. काही काही वेळा अप्पांवर अनेक बिकट प्रसंग आले, मात्र त्यांनी त्यातूनही मार्ग काढला आणि त्या परिस्थितीचा सामना करत ते उभे राहिले. अप्पांनी मुलांना उच्च शिक्षित करत एक संघ राहण्याची शिकवण दिली आणि यातून एकत्रित परिवाराचा वारसा पुढे सुरू ठेवला. अप्पांना आपल्या नातवंडांना उच्च शिक्षित करून मोठ्या पदावर विराजमान होताना पाहायचं होतं, परंतु त्यांची ही इच्छा अखेर अपूर्णच राहिली. समाजावर आईसारखं प्रेम करा अशी शिकवण देणारे टिपरे अप्पा, धीरोदात्त निष्णात आणि चतुरस्थ व्यक्तिमत्व असणारे टिपरे अप्पा, ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी काम केलं त्या क्षेत्रात स्वतःचं नाव करून उच्च शिखरावर नेऊन ठेवलं असे टिपरे अप्पा आपल्याला 11 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 82व्या वर्षी सोडून गेले. मात्र त्यांच्या कार्याची स्मृती, त्यांचं हसतमुख व्यक्तिमत्व संपर्कात आलेल्या प्रत्येकाच्या हृदयात स्नेहाचं घर करून राहील. त्यांच्या विशाल कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली.